मराठवाड्यात जाऊयात औरंगाबादला. औरंगाबाद महापालिकेमध्ये 500 कोटीचा TDR घोटाळा झालाय. आमदार इम्तियाज जलील यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये हा आरोप केल्यानंतर संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी चौकशीची घोषणा केली आहे. त्यामुळं महापालिकेमधल्या TDR लॉबीला मात्र धक्का बसलाय. ही TDR लॉबी हादरली आहे. हा सगळा नेमका काय प्रकार आहे आपण एक नजर टाकूया. शहरांचा विकास व्हावा या हेतूनं 15 वर्षांपूर्वी TDR म्हणजे विकास हक्क हस्तांतरण कायदा आला. यातून शहराचं योग्य नियोजन होईल असा विश्वास होता. मात्र औरंगाबादमध्ये या माध्यमातून काही मोजक्या लोकांनी स्वतःचा विकास करून घेतला. TDRच्या माध्यमातून रगड कमाई होत असल्याचं लक्षात आल्यावर भूमाफियांसारखे TDR माफिया देखील उदयाला आले. या TDR माफियांनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन औरंगाबाद महापालिकेतून तब्बल 230 TDR घेतले आणि ते विकले. यातून मोठ्या प्रमाणात कमाई केली. हा घोटाळा नेमका कसा झाला ते पाहूयात. असा झाला घोटाळा. महापालिकेत एकूण 230 TDR प्रकरणं समोर आली आहेत. यापैकी फक्त 15 प्रकरणांच्या ताबा पावत्या महापालिकेकडे आहेत. बाकी जागांच्या ताबा पावत्या का नाहीत. ज्यांच्या नावानं महापालिकेनं TDR दिले त्यांच्या नावानं संचिकेत सातबारा आणि मोजणी नकाशा नाही. नियमानं तो असायला हवाच. अनेक TDR प्रकरणांमध्ये सातबारा महापालिकेच्या नावानं आहे. मात्र जागा खासगी लोकांच्याच ताब्यात आहे. त्यावर घरही बांधली आहेत. मग अशा जागांचे TDR नक्की कुणाच्या फायद्यासाठी दिले. गार्डन आणि इतर विकास योजनांसाठी आरक्षण केलेल्या जागा ताब्यात घेतल्यावर त्यावर कुंपण करणं आवश्यक आहे. हे का केलं नाही. 230 TDR पैकी किमान 50% जागा फक्त कागदावरच आहे. प्रत्यक्षात जागा सापडत नाही. तरी त्यावर TDR प्रमाणपत्र देऊन मोबदला पालिकेनं दिलाय. विशिष्ट भूमाफियांच्या नावावरच फक्त TDR प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आली. काही प्रकरणात कोर्टाचे तात्पुरते स्थगिती आदेश आहेत. त्याही प्रकरणात TDR विक्री करून ते वापरण्यात आलेत. ज्या जागांवर महापालिकेनं TDR दिला आहे त्या जागांवर काही ठिकाणी शेती, कुठं घर तर कुठे हॉटेल्स आहेत. खरं तर TDR घेताना सर्व अतिक्रमण काढूनच महापालिका ताबा घेते. मात्र इथं फक्त कागदावरच देवाणघेवाण झाली आहे असा आरोप केला जातो. एका RTI कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून आधीच्या महापालिका आयुक्तांनी 4 TDR प्रकरणं रद्द केली होती. मात्र अजूनही कागदोपत्री ती जिवंत आहेत. पडेगाव, मिठपिटा आणि आरसूल या भागामध्ये TDR देताना महानगरपालिकेने ज्या ओनरना TDR दिलेले आहेत, ज्यांचे नाव TDR यादीमध्ये आहेत, त्या लोकांच्या नावाने आजही सातबारा कधी नव्हता. त्या लोकांनी महानगरपालिकेकडे ऑलरेडी जमीन, रस्त्याची जमीन पहिलेच हँडओव्हर केल्यानंतर मग महानगरपालिकेकडे त्यांनी TDR साठी अप्लाय केला. त्या बाबतीत नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी कुठलीही स्क्रुटनी किंवा शहानिशा केली नाही की ही जागा कुणाच्या नावाने. आणि छोट्याशा ज्या वर्तमानपत्र, ज्या वर्तमानपत्रांचं औरंगाबाद शहरामध्ये कुठेही जास्त खप नाही अशा वर्तमानपत्रामध्ये जाहीर प्रकटन देऊन त्या लोकांना फायदा पोहोचवलेला आहे. ज्या प्रकरणात TDR दिले त्या प्रकरणातली जागा आणि मोजणी नकाशे हे सुद्धा बोगस आहे. जागा ताब्यात आजपर्यंत महानगरपालिकेच्या नाही आहे. या प्रकरणी सरकारनं तातडीनं चौकशी करून दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी भाजपनं केली आहे. एकाच जागेचा TDR हा 2-3 लोकांना देण्याचा प्रकार सुद्धा यामध्ये काही ठिकाणी घडलेला आहे. तसंच काही ठिकाणी असंही आहे की रोडच त्या ठिकाणी नाही आहे, मात्र काही बोगस डॉक्युमेंट त्या ठिकाणी लावली गेलेली आहेत. व बोगस डॉक्युमेंट लावून त्या ठिकाणी त्यांना जमिनीचा मोबदला त्या ठिकाणी देताना TDRच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. ह्या सगळ्या याच्यामध्ये आता जी राज्य सरकारच्या वतीने याच्यामध्ये जी चौकशी करण्याचं जे त्यांनी घोषित केलेलं आहे हे अतिशय चांगली घोषणा राज्य सरकारच्या वतीने या ठिकाणी झालेली आहे. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमुळे लवकरच या सगळ्या गोष्टी सखोल चौकशी होऊन ह्या सगळ्या गोष्टीतलं जे काही गैरप्रकार याच्यामध्ये घडलेले आहेत ते सगळे उघडकीस येतील. दरम्यान आता चौकशी अधिकारी आपल्या सोयीचा असावा म्हणून TDR माफियांनी सेटिंग सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा घोटाळा झालाच नाही असा अहवाल पुढच्या काळात येऊ शकतो. तसं झालं तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद.